सर्वोच्च न्यायालयानं ओबीसीचं आरक्षण स्थगित केल्यावर राज्यातील नगरपंचायतीच्या खुल्या झालेल्या जागांवरती आज मतदान पार पडत आहे यासोबतच भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदांच्या तेवीस आणि त्या अंतर्गत पंचायत समित्यांच्या पंचेचाळीस जागांसाठी सुद्धा आज मतदान होईल एकशे पाच नगरपंचायतींपैकी त्र्याण्णव नगरपंचायतींच्या तीनशे छत्तीस जागांसाठी सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाची प्रक्रिया सुरू झाली आहे याशिवाय एकशे पंच्याण्णव ग्रामपंचायतीमधील दोनशे नऊ रिक्त जागांसाठी मतदान पार पडेल पिंपरी नाशिक नागपूर बुलढाणा सिंधुदुर्ग आणि अमरावती या विभागांमध्ये मतदान कसं पार इथे उत्साह हो कसा आहे ते आपण तर रत्नागिरीतल्या मंडणगडमध्ये नगरपंचायतीसाठी मतदान पार पडतंय आहे इथल्या रणधुमाळीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांनी आपण सध्या मंडणगड तालुक्यामध्ये आहोत मंडणगड दापोली मतदारसंघाच्या नगरपंचायतीच्या निवडणुकी मधील सार्वत्रिक उर्वरित चार विभागासाठी आज मतदान होतं आहे या ठिकाणी आपण आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या हायस्कूलच्या हायस्कूलमध्ये हे मतदान होतं आहे नऊ उमेदवारांसाठी आज या ठिकाणी मतदान होणार आहे ओबीसी आरक्षण पुढे ढकलण्यात आल्याने ही निवडणूक उशिरा घेण्यात येत आली आहे निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झालं आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यास बरोबर शिवसेनेतील बंडखोर शहर विकास आघाडी या दोन्ही प्रमुख दावेदारांना याआधी झालेल्या तेरा प्रभागातून आपले अधिक उमेदवार निवडून येतील अशी आशा आहे आ, या सर्व आज मतदान झालेलं आहे आणि दापोली मतदारसंघातल्या सुद्धा निवडणूक झालेली आहे याची मतमोजणी आहे ती उद्या सकाळी तहसीलदार कार्यालयाच्या इथे उद्या सकाळपासूनच सुरुवात होणार आहे खरंतर दोन दिग्गज नेत्यांची या ठिकाणी प्राणप्रतिष्ठाला लागलेली आहे ला एक म्हणजे राज्याचे सध्याचे परिवहन मंत्री अनिल परब शिवसेनेचे आणि त्यांच्यात विरोधात असलेले रामदास कदम शिवसेनेचे नेते आहेत यांची दोघांचीही आपण गेले काही दिवस बघितलं विरोधक भूमिका एकमेकांची आक्रमक टीका टिप्पणी याकडे त्यामुळे या, या सगळ्या गोष्टींच्याकडे पाहता या निवडणुकी महाराष्ट्र राज्याचे स लक्ष लागलेले आहे रवींद्र कोकाडे एबीपी माझा मंडनगड रत्नागिरी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट